नाशिकच्या ओझर जवळ आज बैलगाडी शर्यत थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीला मंजुरी दिल्यानंतर शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. ही शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीमध्ये शेतकरी उपस्थित आहेत. देशभरामध्ये ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकार सतर्क झालंय. महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये केंद्र सरकारनं मल्टी डिसिप्लिनरी टीम्स पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्याच्या घडीला देशामध्ये 415 ओमायक्रॉन ग्रस्तांची नोंद झालेली आहे. मुंबईमध्ये नव्या वर्षाचं सेलिब्रेशन आणि पार्ट्या आयोजित करण्यावरती मनाई असणार आहे. मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी काल रात्री यासंदर्भामध्ये पालिकेची नियमावली जारी केली. मुंबई महानगरपालिकेकडून दादरमधील मेडिकल लॅब सील करण्यात आलेली आहे. 12 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानं लॅब सील करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलेला आहे. अहमदनगरमध्ये ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवरती नियमावली कडक करण्यात आलेली आहे. लस नाही तर प्रवेश नाही असा नियम अहमदनगरमध्ये लावण्यात आला आहे. साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजलेली आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे साईंचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नववर्षाचं स्वागत साई दर्शनानं करण्यासाठी शिर्डीमध्ये भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेत. नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची पावलं मुंबईच्या बाहेर पडायला लागलेली आहेत. कोकणामधील MTDCचे सर्व रिसॉर्ट फुल झालेले आहेत. मुंबईमध्ये पार्ट्यांवरती निर्बंध लागल्यानं ख्रिसमस 31st साजरा करण्यासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळत आहेत. मुंबईच नव्हे तर देशभरातील पर्यटकांनी सिंधुदुर्गमधील समुद्र किनारे गजबजून गेलेत. तिरुपती बालाजी मंदिरामध्ये प्रवेशासाठी कडक नियमावली लागू करण्यात आली. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी कोरोना लसीकरण प्रमाणपत्र किंवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट हा असणं आवश्यक असणार आहे. गेल्या 58 दिवसांपासून गोंदिया आगाराची एसटी सेवा ठप्प आहे. त्यामुळे गोंदिया आगाराला तब्बल 4.5 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. गोंदिया क्षेत्रातील फेऱ्यांच्या माध्यमातून महामंडळाला दिवसाला 8 ते 9 लाख रुपयांची आवक होत होती. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला तिलांजली देत नेत्यांची एकमेकांवरती टीका टिप्पणी करण्यात आली आहे. मंत्री नवाब मलिक आणि नितेश राणेंकडून प्राण्यांचे फोटो ट्विट करत शेरेबाजी करण्यात आलेली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक एका कोंबडीला मांजरीचा चेहरा माफ केलेला फोटो ट्विट केला तर त्याला पहचान कोस असं शीर्षक दिलं. आज नितेश राणेने देखील माफ केलेला डुकराचा फोटो ट्विट केला आणि ही प्रजाती फक्त भंगारात आढळते असा मजकूर जोडलेला. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या मुंबईमधील पुतळा अनावरणाला राज्य सरकारनं परवानगी नाकारली असा दावा भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी केलाय. दरम्यान या अनावरण कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे JP नड्डांनी मुंबई दौरा रद्द केलाय. TET परीक्षा घोटाळ्यामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी अश्विनी कुमार याच्या बेंगलोरमधील घरावरती छापा टाकला आणि त्या छाप्यामध्ये 24 किलो चांदी, 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त करण्यात आले. TET पेपर गैरव्यवहार प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडून रोकड जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. सुपेंच्या मित्राकडून 5 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या नोकर भरती संदर्भामधील परीक्षा घोटाळे उजेडात आलेले आहेत. याची CBI चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जाते. मात्र या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे असं म्हणत अजित पवारांनी CBI चौकशीच्या मागणीवरती आक्षेप घेतलाय. ते पुण्यामध्ये बोलत होते. उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये अत्तर व्यापारी आणि सपाचे नेते पियुष जैन यांच्या घरामधून आयकर विभागानं तब्बल 177 कोटींची रोकड जप्त केली आहे. PNB बँक घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीला ईडीनं झटका दिलाय. नीरव मोदीच्या 1000 कोटींच्या संपत्तीवरती ईडीनं टाच आणलेली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीमधील रिसॉर्टला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. परवांचं दापोलीमधील साई रिसॉर्ट नियमबाह्य पद्धतीनं उभारण्यात आल्याचा सोमय यांनी आरोप केला होता. नागपूरमध्ये मनसेकडून मराठी फलकांसाठी आंदोलन केलं. सुप्रसिद्ध हल्दीराम स्वीट्स दुकानाच्या समोर मराठी फलक नसल्यानं मनसेच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. बालकांचं कुपोषण थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र असं असतानाही मुंबईमध्ये तब्बल 4194 कुपोषित बालकं असल्याची माहिती आहे. मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसनं प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. आजपासून जनरल तिकीट आणि चाकरमान्यांसाठी मासिक पास देण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे.
बीडच्या परळीमधील रहिवाशांना जीव मुठीमध्ये घेऊन जगावं लागतंय. परळीमधल्या गणेश पार ते नांदुरवेस रस्त्यावरती विद्युत तारांच्या घर्षणामुळे मोठ्या प्रमाणावरती स्पार्किंग होत आहे. विदर्भामध्ये काही महाभागांनी शेकोटीसाठी चक्क दुचाकी पेटवली. नागपूरमध्ये कुख्यात चोर सुरफराज आणि त्याचा टोळीला शेकोटीसाठी लाकूड आणि तत्सम साहित्य सापडलं नाही, त्यामुळे त्यांनी चोरलेली दुचाकी पेटवून दिली. 2050 सालापर्यंत मुंबई आणि नवी मुंबईला महापुराचा धोका असल्याचं समोर आलंय. राज्यामधल्या वातावरणीय नोंदीच्या IPCC अहवालामध्ये ही बाब उघड झाली आहे. फुकट दारू आणि जेवणासाठी पोलिसाच्या दादागिरीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. मुंबईमध्ये सांताक्रूज इथल्या स्वागत रेस्टॉरंट आणि बारच्या कॅशियरला सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी मारहाण केली, त्यानंतर विक्रम पाटील यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. RBI कडून MUFG बँकेला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. कर्ज प्रकरणामध्ये नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आली. रत्नागिरीमधल्या चिपळूण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. बँकिंग नियमन कायद्यामधील तरतुदींनुसार हा दंड ठोठावण्यात आला. जालना जिल्ह्यामधील पिंपळखुटा गावामध्ये शेतवस्तीवरती दरोड्याची घटना घडली. या दरोडेखोरांनी महिलांना मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळवली आहे. सोलापूरमध्ये ड्रेनेजमध्ये पडून झालेल्या मृत्यू प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महानगरपालिकेचा संबंधित विभाग अधिकारी आणि कर्मचारी कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापूरमधील मंगळवेढ्यामध्ये टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झाले. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील भातखेडे इथल्या शेतामध्ये बिबट्याचा मृतदेह आढळून आला. शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेल्यानंतर हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आलाय. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. त्यांच्या सदैव अटल या स्मृतीस्थळावरती आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली. अटलजींच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यामध्ये अटल शक्ती महासंपर्क जन अभियानाला सुरुवात झाली आहे. 1.5 लाख घरांपर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहोचवणार असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज नागपूर भाजपकडून सुशासन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अटलजी आणि त्यांची मराठी नाटकांची आवड याबाबत आठवणींना उजाळा दिला. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी अटलजींच्या जयंतीच्या निमित्तानं अनोखं ट्विट करत त्यांना श्रद्धांजली दिली आहे. हे ट्विट करताना त्यांनी अभिनव कल्पना वापरलेली आहे. खासदार संजय राऊतांनी मात्र अटलजींचं कौतुक करताना पंतप्रधान मोदींना आणि भाजपला टोला लगावला. सबका साथ सबका विकास हे अटलजींना शोभतं अशा शब्दामध्ये राऊतांनी मोदींना टोला लगावलाय. हरिद्वारमध्ये पार पडलेल्या धर्मसंसदेमध्ये चिथावणीखोर भाषण करणाऱ्या जितेंद्र नारायण त्यागी यांच्या विरोधामध्ये ज्वालापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता साकेत गोखले यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चंद्रशेखर सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं हा पुरस्कार दिला जाणार आहे. लुधियाना न्यायालयामध्ये झालेल्या स्फोटातील मृतांची ओळख पटलेली आहे. मृत व्यक्ती गगनदीप सिंह पंजाब पोलिसांमधील निलंबित हवालदार आहे. ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणामध्ये आरोप असलेल्या गगनदीपचा कोर्टामध्ये बॉम्बस्फोटाचा कट असल्याचं समोर आलंय. कोर्टामध्ये बॉम्ब ठेवत असताना झालेल्या स्फोटामध्ये गगनदीपचा जीव गेला. उस्मानाबादमधील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळा संस्थेचे संस्थापक KT पाटील यांचं निधन झालं. आदर्श शिक्षण मंडळाच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठं योगदान होतं. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिणीचं प्रक्षेपण आज होणार आहे. भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 5:50 हे प्रक्षेपण होईल. एकीकडे ओमायक्रॉनचा धोका असला तरी 58% भारतीयांनी पुढील 3 महिन्यांमध्ये प्रवास करण्याची योजना आखलेली आहे. आतापर्यंत 18% लोकांनी त्यांचे बुकिंग केलेले आहेत, ही माहिती एका सर्व्हेमध्ये समोर आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व देशवासियांना नाताळच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या. येशूंचे आदर्श आत्मसात करून आदर्श समाज घडवण्याचा संकल्प करूयात असंही राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटलंय. वसई पश्चिमेमध्ये ख्रिसमस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय. यंदाही या सणावरती कोरोनाचं सावट दिसत आहे. प्रार्थनेच्या वेळी चर्चमध्ये कोरोना नियमांचं पालन करण्यात येत आहे.
मुंबईच्या जुहू चौपाटीवरती वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी ख्रिसमस सणाचं औचित्य साधून सँटाक्लॉजचं वाळू शिल्प साकारलेलं आहे. हे वाळू शिल्प तयार करण्यासाठी त्यांना 6 तास लागले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.